पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आणि या संदर्भातली बातमी आहे. कारण खडकपूर्णा धरणातून इथे विसर्ग आता सोडला जातोय आणि त्याच्यामुळे येलदरी आणि सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी वाढते. येलदरी आणि सिद्धेश्वर धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते. पूर्णा नदी पात्रात कुठल्याही क्षणी पाणी सोडलं जाऊ शकतं हे दृश्य सध्या आपण बघतोय. कारण पाणी सोडल्यामुळे पूर्णा नदीमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्णा पाटबंधारे विभागानं याबाबतचं पत्र हिंगोली नांदेड परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलंय. पूर्णा पाटबंधारे विभागाच्या पत्राच्या आधारे हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दलचं पत्र काढून सेनगाव वसमत औंढा तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.